कसा आहे हा ट्रान्समिटर? हा तुम्ही तुमच्यासोबत ठेवा, म्हणजे यातून आम्हाला सिग्नल मिळत राहतील आणि आम्हाला गुपचूपपणे तुमच्या मागे येणं शक्य होईल. फक्त हा ऑन करायला विसरू नका, म्हणजे हा सुरू होईल. माझ्या पर्समध्ये ठेवला तर चालेल? हो चालेल ना. हे सगळं ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. तुम्हाला सांगा, अक्कासाहेब पुढे गेले आणि त्यांना जर काही धोका जाणवला तर तुमची टीम मागे असल्यामुळे त्यांना पोहोचायला वेळ लागेल, मग अक्कासाहेबांना मदत कशी मिळेल? आय थिंक हे सगळं खूप रिस्की आहे. हो ना, ती माणसं इतक्या खालच्या थराला जात आहेत म्हटल्यानंतर अक्कासाहेबांनी कुठलंही संरक्षण न घेता तिथे एकटीने जाणं हे मला तरी काही बरोबर नाही वाटत आहे. पण तो मल्हारही एकटाच येणार आहे तिकडे. आपण कल्याणीला तसं सांगितलंय. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना अक्कासाहेबांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण आम्हाला पण त्यांची काळजी आहेच ना, म्हणून आम्ही पण एक सोय ठेवलेली आहे यात. अक्कासाहेब, तुम्ही हे बटन दाबा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, मग आम्हाला तिकडे ताबडतोब पोहोचणं शक्य होईल. तसं काहीही होणार नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. माझी खात्री आहे मल्हार कल्याणी सोबत एकटाच येईल. अक्कासाहेब, मल्हारला मी जास्त ओळखतो. हे बघा, तो कधीही कुठेही एकटा जात नाही, कायम त्याची टोळी त्याच्या बरोबरच असते. पाहिलं अक्कासाहेब, इन्स्पेक्टर साहेब खात्रीने सांगतायत की मल्हार कधीही एकटा फिरत नाही. तुम्ही नका एकट्या जाऊ, हे खूप रिस्की आहे खरंच. तेच भाऊजी, अहो त्या मल्हारची तशी अटच आहे, म्हणूनच जाते ना मी एकटी. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नये असं मला तरी वाटतं कसं. देवकी, माझी कल्याणी त्याच्या ताब्यात आहे. तिला सोडवण्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका, अक्कासाहेबांची जबाबदारी आमच्यावर पण आहे. अक्कासाहेब, आम्ही पूर्ण तयारीनिशी येऊ त्या जंगलाबाहेरच्या देवळात. ठीक आहे, येतो मी. असं आहे काय जंगलाबाहेरच्या देवळात? मामाला सांगायला पाहिजे. दादा, मला पटत नाही. तुला काहीतरी खटकत आहे लक्षात आलंय माझ्या, पण तुला नेमकं काय पटत नाही? दादा, तुम्ही दोघच जाणार लग्न करायला? दादा असू नका. जरी तुमचं प्रेम असलं तरी ती पायाच्या जगातली पोरगी आहे, तिच्यावर एवढा भरोसा ठेवणं बरोबर नाही दादा. मला ते कळत नसेल असं तुला वाटतं का? म्हणजे आम्ही दोघच जातोय असं तिला वाटू दे ना. अरे म्हणून तर तुमच्या सगळ्यांसमोर मी तसं बोललो. तिचा विश्वास बसलाय की लग्नाला आम्ही दोघच जाणार. मग नक्की काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी हत्यार बंद आमच्या मागे यायचं, तिला कळता कामा नये. दादा मला माहित होतं तुम्ही असा खुला विचार करणारच नाही. छोटो लक्षात ठेव, प्रेम प्रेमाच्या जागी आपली माणसं, आपली संघटना, आपली चळवळ याचं महत्व मी चांगलाच जाणतो. पण ती आली ना तुमच्या माणसात? आली नाही, येईल. मला ती आवडते, पण तरीही तिला अजून बऱ्याच परीक्षा पास करायच्या आहेत. आता अजिबात वेळ राहिलेली नाहीये. मी काय म्हणते ते मामाला आधी कळायला हवं. उचल उचल फोन उचल. हा रुपणे, बोल. हॅलो मामा. हे बघ, मी काय म्हणते ते नीटाई, या लोकांची उद्या दुपारची वेळ ठरली. तू जा जा.
तू मल्हारला कळव पटकन. अगं पण त्या मल्हारच्या अड्ड्याचा पत्ता कुठे माहिती आपल्याला? अरे जंगलात जा आणि हक मार त्याच्या नावाने जोर जोर आणि जा. रुपडे वेळी आहेस का ग तू? थोडी थोडी नाही पूर्णच वेळी आहेस तू. अग जंगलात जाऊन हकारा करून बाहेर काढायला ते काही जंगली जनावर आहे का? त्याहून काही वेगळाही नाहीये तो. तू जा ना जंगलाच्या मध्ये जा आणि शोध त्याला. त्याची माणसं तरी सापडतील तुला नक्की बघ. रुपडे मला भीती वाटते ग. त्यांनी माझ्यावर राग धरला तर? अरे तुझ्यावर कशाला राग धरेल तो? उलट तुझ्यावर खुश होईल ना. तुला खुश होऊन बक्षीस वगैरे देईल तो. जा जा जा. रंटी माणूस तो देऊन देऊन काय देणार? एखादं मधाचं पोळं देईल आपल्याला. इतके दिवस आपण माशा हकलत होतो, आता मध माशा हकलू. कधी कधी किती थुकरट जोक मारतोस ना तू. अरे तू जा ना, वेळ नाही आपल्याकडे. मिशन धार. कल्याणी आता तुझाच डाव तुझ्यावरच उलटवते की नाही बघ मी. सांभाळून काळजी घ्या स्वतःची. देवकी तुम्ही सगळे उगीच कासा विसरत आहे. अगं देव आहे ना कल्याणीच्या पाठीशी. काळजी करू नकोस. मी आपल्या कल्याणीला सुखरूप घरी आण. येते मी. सासूबाई थांबा. अगं स्वप्नाली महत्वाच्या कामासाठी निघाले मी. मागणं असं टोकू नये. मलाही महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. त्या रुपालीने आत्ताच तिच्या मामाला फोन लावला होता. मल्हारला जाऊन सांग असं म्हणत होती ती. आपण जर त्याला मदत केली तर तो आपल्याला बक्षीस देईल असंही म्हणाली ती. इथे काय मरल आलास का? अरे तुला बापाला कशी धाका मारतोयस? बाप नाही, बाप नाही दादा, मल्हार दादाला धाका मारतोय मी. तोच तोच बाप इथला, इथल्या रानावरांचा, इथल्या पाना फुलांचा, माणसांचा आणि जनावरांचाही. मला त्याला महत्वाची बातमी सांगायची आहे. मला घेऊन चालेल ना त्यांच्याकडे. काय बातमी ते आधी आम्हाला सांग. दादा समोर कोणाला पण जाता येत नाही. गुप्त बातमी, गुप्त बातमी तर फक्त त्यांनाच सांगायचे. प्लीज घेऊन चला ना. गपे, जास्त बडबड केलीस ना तर तुलाच ते गुप्त करून टाकू. खरं सांग काय ते.
पोलिसांनी तुमच्या दादाला पकडण्यासाठी सापळा रचलाय हे त्यांना सांगायचं होत. काय दादाला पकडणार इतकं सोपं आहे का रे ते? आपल्याला माहिती ते पोलिसांना माहिती नाही ना, पण किती सोपं नाही ते. खरं बोलतोयस तू? इथे येऊन खोट कशाला बोलेल मी? याला न्यावं लागेल दादाकडे. पांढऱ्याच्या डोळ्याला पट्टी. पट्टी? पट्टी कशाला? अरे काय आंधळी कोशिंबीर खेळायची वेळ आहे का? इथपर्यंत आलायस ना, त्याच्या पुढचा रस्ता तुला कळला नाही पाहिजे. बांधरे पट्टी ऐका माझं. हो हिंस्त्र जनावर असतील जंगलामध्ये, एखादा आलं तर मला लागेल असं का? मला काही दिसत नाही. तोंड एकदा बंद ठेवायचा तर तोंडात पण बोळा कमी येईन. चल रे. अग आज लग्न आहे आपलं, अशा कपड्यात लग्न लावायचं? साडी आहे, शालू, नेस तयार हो. माझा कुर्ता कसा वाटतो तुला? एवढं लाजायची गरज नाही आहे. बायको लाजली की काय म्हणायचं तेच कळत नाही. बरं चल लवकर तयार हो. छोटो काय करायचं आता? मला तर काहीच कळत नाहीये. आणि हा माणूस तर अगदी हट्टाला पेटलाय, काय करू मी? नाही नाही, मला माझ्या बाळाकडे, यांच्याकडे, माझ्या घरी परत जायचं असेल तर मला हे नाटक पार पाडावंच लागेल. सासूबाईंवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्या मला याच्या तावडीतून नक्की सोडवतील. कल्याणी, कल्याणी हे नाटक अगदी नीट कर, तरच तुझी सुटका होईल. देव तुझ्या पाठीशी आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. अक्का साहेब तुम्ही गेला नाहीत? तुम्ही 2 वाजता पोचायचं होतं ना तुम्हाला. निघालेच होते का? पण निघाले आणि अचानक भीती वाटायला लागली मला. भीती? तुम्हाला भीती वाटते ना? कधी कधी माणसाला भीती वाटते. अगं गेले काही दिवस घरात इतकी दगदग चालू आहे ना, म्हणून मम्मी विचार केला की सोबत कुणाला तरी घेऊनच जाऊया. तर तुझा विचार आला, चल माझ्यासोबत. मी 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 कशी येणार? तुम्ही आईंना घेऊन जा ना. अगं देवकी मुलखाची भित्री आहे, माझ्यासोबत यायची आणि स्वतःच घाबरायची. नको ते. आणि स्वप्नाली तिला सोहम सोबत थांबायला हवं. तेव्हा आता घरात उरलं कोण? तू. चल माझ्यासोबत. मी कशी येणार? काहीतरीच काय. चल म्हटलं की पायात चप्पल सरकवायची आणि निघायचं, कळलं? अरे बापरे, म्हणजे मामा तिथे पोहोचलेला असेलच. त्याचं ऐकून तो म्हणणार तयारीने येणार आणि त्याने गोळीबार वगैरे केला कि मी गेले ना आक ना आक. हिला मारता मारता मीच मरायची. स्वतःशीच किती वेळ बोलणार आहेस? मी काही अक्का साहेब, मी जंगलात नाही येऊ शकत हो, मला भीती वाटते. हो 2 कोटी मिळणार होते तेव्हा नाही तुला भीती वाटली? निर्लज्जासारखी कल्याणी म्हणून माझ्या समोर उभी होतीस ना? माझी चूक झाली होती ना, त्याची शिक्षा पण देऊन झाली तुमची. आणि तरीही आज पुन्हा चूक केलीस. मी काय केलंय? आमची योजना कळल्याबरोबर स्वतःच्या मामाला मल्हारकडे पाठवलंयस ना, त्याला हे सगळं सांगायला? काय?
मला सगळं कळतं रुपाली. कशी आहेस का? पोटात विष गोळा झाल्यावर कुणाला तरी डसल्याशिवाय नागिन शांत होत नाही ना, तसं आहे तुझं. पण एक लक्षात ठेव, मी वाघीण आहे. तू डसण्याआधीच तुला चिरडून टाकेन. चल आता, तू जे काय केलंयस त्यामुळे जे मला भोगावं लागणार आहे ते माझ्यासोबत तू पण भोग. चाल, मी नाही हूँ. चाल, नको ना हो. अक्का साहेब, मी चुकले, मला नक्की खरंच माफ करा. दादा, काय झालं? एक माणूस आलाय, तुम्हाला काय सांगायचं म्हणतोय. आंड्रे त्याला आला आला. चिंता मामा, तू इथे कशासाठी आलायस? मामा, हा तुझा मामा आहे. मी मामा हिचा. कोणी माझी भाची सांगण्याची लाज वाटते मला. वाघाच्या गुहेत कशाला आलायस? कशासाठी? मी हिचा मामा असतो ना, तरी हिने नेहमी माझा वाईटच केलाय. आणि त्या आता ती तुमचं पण वाईट करणार आहे. काय बोलतोस तो? आओ खरं सांगतोय, अक्का साहेबांबरोबर मिळून ना हिने प्लॅन केलेला आहे तुम्हाला अडकवण्याचा. बोल रे. आओ, ही ना इंटरनेट वरती अक्का साहेबांशी बोलते. त्या दोघींनी मिळून ना प्लॅन केलाय. पोलीस पकडायला येणार आहेत आज तुम्हा सगळ्यांना. काय? नाही नाही, खोटं बोलतोय हा मामा. अरे काय करतोयस तू? अक्का साहेबांनी तुला लग्नासाठी खोटं खोटं तयार व्हायला सांगितलं नाहीये. बोल ना, याला तिकडे घेऊन ये देवळात असं सांगितलेलं नाहीये. बोल ना आता, बोल. मी खोटं बोलतोय म्हणून बोल. कल्याणी, एवढा मोठा दगा, खरं सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझे तुकडे करून जनावरांना घालेन. मी खरंच सांगते तुम्हाला, यानेच तर तुम्हाला सासूबाईंच्या नावाने फोन केला होता आणि मधले पैसेही हाच खाणार होता. आता माझा तुझ्यावर पण विश्वास नाहीये. दादा, कसली माणसं आहेत ही? अशा खोट्याड्या पोरीवर तुम्ही लग्न करणार? हो, लग्न हिच्याशीच करणार. दादा ऐका, माझं कॅन्सल करा हे लग्न. नाही, लग्न होणार हिच्याशीच आणि तिथेच जिथे ठरलं होतं. पण पोलीस, पोलीस त्यांच्या पायात घालतो चक्कर. ठेवू दत रानभर गिरक्या. म्हणजे दादा, तुमच्या मनात नक्की काय आहे? अक्काचा विश्वास आहे ना हिच्या हुशारीवर. आता हीच अक्काला फोन करेल आणि लग्नाची जागा बदलली आहे असं सांगेल. पण लग्न तिथेच होणार जिथे व्हायचं ठरलं होतं. नको, तुझ्या घाबरण्याला बोलणार नाही मी. आता लक्षात ठेव, वाघ एकदाच अडकतो, दुसऱ्यांदा तो जाळं घेऊन पाहतो. आता भोग आपल्या कर्माचा फळ. छोटो, फोन दे. हे घ्या फोन. हे काय सांगायचंय ते नीट समजून घे.
सांग तुझ्या सासूला की हा हे मर तुकडे या नाव का तुझं चिंतामणी राजाराम नार्वेकर रेशन कार्ड बनवू काय चिंता मामा चिंता मामा चिंता मामा सांग चिंते मामा इथे आलाय त्याने आपला प्लॅन मल्हारला सांगितलाय आणि म्हणून त्याने लग्नाची जागा बदलली आहे. आता आमचं लग्न ताई बाईच्या टेकडीच्या पायथ्याशी होणार आहे. पण दादा सगळ्यांनी कप बसायचा, लग्न तिथेच होणार जिथे ठरलं होतं. पण पोलीस आणि अक्काला पाठवून देऊ ताई बाईच्या टेकडीपाशी. आपले सगळे माणसं घेऊन तिकडे जा, पोलीस तिथेच येतील, खात्मा कर त्यांचा, अकाली संपून टाक. माझ्या लग्नाची ही भेट तयार ठेवा, तोवर मी याच्याशी लग्न करतो. चल काय फोन लाव. नाही तुझा पाप पण फोन लावेल. फोन लाव. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.